दक्षिण तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथे विजेच्या तारेचा शॉक लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांना तातडीनं 20,000 मदत देण्यात आली असून 4 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथील शेतकरी अरुण खांडेकर वय वर्ष 35 या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. खांडेकर हे शेतात गेले असता विजेची तार खाली पडली होती. त्याला स्पर्श झाल्यानं खांडेकर जागीच कोसळले. शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता ते अगोदरच मृत्यू पावले होते. तरुण शेतकऱ्याच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. काल बक्षीपरगा तालुका दक्षिण सोलापूर येथे अचानक एक आमचं इसम शेतामध्ये काम करत असताना एमएसईबीच्या हलगर्जी दुपणामुळे गेल्या 2 महिन्यापासून विद्युतचे पोल जमीनदोस्त झालेले होते. वारंवार लेखी कल्पना देऊन तोंडी कल्पना देऊन देखील एमएसईबीने कुठलीही कारवाई न केल्यामुळे काल आमच्या गावामधला एक प्राण मुकलेला आहे त्यासाठी. आणि त्याच्याच एक ह्यासाठी कालपासून पळापळी करत असताना गाव लेवलला एक भावनिक वातावरण निर्माण झालेलं आहे. एक सामाजिक मोठी दरी निर्माण झालेली होती आणि एक गरीब घराण्यातलं कुटुंब ज्याचं पोट त्या रोजच्या कामावर अवलंबून होतं असं व्यक्ती अचानक दगावला गेला आणि त्याची सगळ्या या भागामध्ये चर्चा झाली. आणि त्यानंतर आमचे आपले आदरणीय सामाजिक नेते काल आम्ही अचानक फोन केलो. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना फोन केला की साहेब असं असं झालेलं आहे, तर त्यांनी तातडीनं एमएसईबीच्या आपल्या डीसी साहेबांना सांगितले व जो काही विषय असेल ते तुम्ही स्थानिक त्याच्यावर जावा आणि त्याची दखल घ्या. आपल्या तुम्ही शेतकऱ्याला लाईट नाही देऊ शकला, त्याला वेळेवर सर्व्हिस नाही देऊ शकला तरी चालेल, पण किमान आपल्या अखेरीत जे काम आहे, जे मूलभूत काम आहे, आपल्या तारा पडली का, तार तुटली का, हे केली का, एवढ्याच तरी किमान आपण भान ठेवायला पाहिजे. यापुढं जर असं काही जर प्रकार एमएसईबीच्या बाबतीमध्ये घडला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि जबाबदार असलेल्या त्या माणसाला आम्ही यापुढे माफ करणार नाही असं मी एक आव्हान देतोय. आणि सर्व गावकऱ्यांना शांत करून त्यांची समजूत काढून आम्ही प्रयत्न ताब्यात घेतोय. त्यासाठी आम्ही राजी झालेलो आहोत. या कामी आलेल्या सर्व संघटना, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्ष जे काय ज्यांनी त्यांनी ज्या कोणी आम्हाला इन्वॉल्व होऊन यामध्ये मदत केली, कुलकर्णी साहेब असतील, जर दत्ताभाऊ असतील, संतोषभाऊ असतील, सगळ्यांनी येऊन हे प्रकरण तडीस नेलं, सगळ्यांनी येऊन प्रकरणाचा तोडगा काढला, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतोय. आणि आमच्या मित्राला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मयत शेतकऱ्याच्या पाठीमागं 3 लहान मुलं, पत्नी, आई वडील आहेत. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं गावकऱ्यांनी निक्षून सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, जमीर शेख यांनी वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून यातून मार्ग काढला. नातेवाईकांना तात्काळ 20,000 रुपयांची मदत करण्यात आली, तसंच नंतर 4 लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिल्याचं जमीर शेख यांनी सांगितलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा येथे असलेले युवा शेतकरी अरुण खांडेकर यांचा एमएसबीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनसुद्धा शेतातील पोल न काढल्याने आज एका माणसाला जीव गमावा लागला. काल या संदर्भात प्रहार संघटनेला माहिती मिळाली की अशा अशा शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या ठिकाणी मी, कुलकर्णी साहेब आणि आमचे प्रहारचे खालीद मनार असेल किंवा आमचे मुस्ताक शेतसंधी सगळेजण आलो, येऊन यांना विचारपूस केला आणि काय करायचं आहे. गावच्या लोकांना, सरपंच असेल, माजी पंचायत समिती सदस्य असेल किंवा गावातील इतर लोकांना मी चर्चा करून त्यांच्या कुटुंबाची चर्चा केली. चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. या व्यक्तीला जर शासकीय मदत आणि आर्थिक मदत न मिळाल्यास सदरचा प्रेत अधीक्षक अभियंता त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी आणतो असं सांगितल्यानंतर संबंधित अधिकारी या ठिकाणी आले आणि येऊन या ठिकाणी विचारपूस करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केल्यानंतर त्यांनी ज्यांना तात्काळ या ठिकाणी मदत करण्याचे मान्य केले आणि या कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदतसुद्धा केली आणि त्यांच्या एमएसईबीचा जो असतो तोसुद्धा मदत केली. या कामे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष पवार साहेबांनीसुद्धा मदत केलेली आहे. आणि मी ह्या जिल्हा प्रशासनाला या माध्यमातून इशारा देतो की कोणताही शेतकरी यापुढे जर मेला किंवा शासनाच्या किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणा मेला तर अजिबात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सोडणार नाही. अनेक ठिकाणी असं होतं की शेतकऱ्यांचं कुणी ऐकून घेत नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांना आपला मुलगा नाही बनवला तर शेतकरी तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. यापुढं कोणत्याही शेतकऱ्याला त्रास झाला तर प्रहार संघटना तुमच्या समोर उभं राहून तुम्हाला कानपडीत मारल्याशिवाय सोडणार. यानंतर अरुण खांडेकर यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
बक्षी हिप्परगे परिसरातील एका तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.